जी काही परिस्थिती आहे या देशाची ती लपून राहिली असं मला वाटत नाही. प्रश्न आहे जे कळतंय ते वळणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग. व्यापारी म्हणतोय की व्यापार बंद झालाय, शेतकरी म्हणतोय की मी जे शेतामध्ये पिकवतोय त्याला असणारा दाम मिळत नाही. एकही वर्ग इथला असणारा सुखी नाही आणि एकही वर्ग सुखी नाही असं म्हणत असला तरी तो पुन्हा त्याच माझ्या मार्गाने जातोय अशी परिस्थिती. किंवा जे आपल्याला कळतंय ते वळलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. व्यथा इथल्या आदिवासींची पण आहे, व्यथा इथल्या शेतकऱ्यांची पण आहे, व्यथा इथल्या व्यापाऱ्यांची पण आहे आणि व्यथा इथल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची. मी एवढंच आहे की आपण निर्णय करत नाही. अन्यायाच्या विरोधामध्ये फुटकरणाऱ्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नागभूमीतील अस्सल नागांनो आणि किनवट माहूर तालुक्याच्या जंगलामधून आपल्या अस्तित्वाचा लढा लढण्यासाठी, लेकरा बाळांचं भविष्य घडवण्यासाठी निधड्या छातीच्या इथे जमलेल्या सगळ्या माझ्या वाघांनो मी तुम्हाला सर्वप्रथम सप्रेम जय भीम करतो.